केळीचं उत्पादन घेतल्यानंतर त्याचं खोड वाया जातं, पण त्याच वाया जाणाऱ्या खोडापासून एक उत्तम उपाय जळगावमध्ये शोधण्यात आलाय. जर या प्रयोगाला मान्यता मिळाली तर कुपोषणावर मात करण्यासाठी ते एक चांगलं औषध ठरणार आहे. जळगाव जिल्हा केळीच्या उत्पादनात अग्रेसर. इथल्या प्रसिद्ध केळ्यांसाठी जळगावला GI टॅगही मिळालाय. केळांचे घडे तयार झाले की खोडाचा तसा फायदा होत नाही. या खोडापासून धागा तयार करण्याचा प्रयत्न यशस्वी झालाय, पण तेवढा उपयोग वगळता खोडाचा विशेष फायदा होत नाही. केळीचा हंगाम संपल्यानंतर केळी उत्पादक शेतकरी खोडं बांधावर फेकून देतात, पण वाया जाणाऱ्या केळीच्या खोडामध्ये पोटॅशियम, कॅल्शियम, साखर, सोडियम आणि शरीराला फायदेशीर असणारे इतर घटक आढळून येतात. जळगावच्या संशोधक डॉक्टर तेजोमयी भालेराव यांनी वाया जाणाऱ्या केळीच्या खोडापासून एक पावडर तयार केली आहे. राज्यातल्या दुर्गम भागातल्या आदिवासी मुलांच्या कुपोषणावर मात करण्यासाठी ही पावडर प्रभावी असल्याचा दावा भालेराव यांनी केलाय. वापसीच्या केळीपासूनही त्यांनी मुलांना पोषक असणारा एक ज्यूस तयार केलाय. हजारो टन केळीचा हा टाकाऊ भाग फेकला जात होता, किंवा धागा काढणे आणि त्यापासून काही बनवणे इथपर्यंतच त्यावरचं संशोधन निदान आपल्या भागात तरी मर्यादित होतं, पण त्याच्यात असलेले पोषणमूल्य लक्षात घेऊन आम्ही त्यापासून काय बनवता येईल, एनर्जी ड्रिंक, मुलांसाठी बेबी फूड आणि ट्रान्सपरंट केळीचा अतिपिकलेल्या केळ्यांचा ज्यूस असे तीन पदार्थ आम्ही सिलेक्ट केले आणि त्यावर संशोधन केलं. त्या संशोधनावरून आमच्या असं लक्षात आलं आहे की कुपोषणासाठी ह्याचा मोठ्या प्रमाणावर उपयोग होणार आहे आणि ते प्रभावशाली ठरणार आहे. जळगावातल्या लीलावती संशोधन केंद्रात केळीच्या खोडापासून ही पावडर तयार करण्यात आली आहे. या संशोधनाचा फायदा व्हावा यासाठी सध्या भालेराव आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे प्रयत्न सुरू आहेत. या संशोधनाला मान्यता मिळाली की महिलांचा अधिकाधिक सहभाग वाढवून जास्तीत जास्त लोकांपर्यंत हे संशोधन पोहोचवण्याचा प्रयत्न आहे. या माध्यमातून आम्ही लोकांपुढे असं लोकांसमोर येतो आणि महिला संशोधकांनी या आमच्या संस्थेमध्ये सहभाग द्यावा आणि जास्तीत जास्त चांगलं संशोधन करून हे आपल्या ह्या भागात म्हणजे दुर्गम भागामध्ये म्हणू किंवा रुरल एरिया जो जळगावचा आहे या एरियामध्ये जे लागणारं संशोधन आहे हे आपल्या महिलांनी करावं, महिला संशोधकांनी करावं, यासाठी डॉक्टर तेजोमयी भालेराव यांचं हे संशोधन आम्ही लोकांपर्यंत पोहोचवणार आहोत. केळीचा हंगाम संपल्यावर शेतातून केळीचं खोड काढून फेकलं जातं. त्यासाठी शेतकऱ्यांना वेगळा खर्च करावा लागतो, परंतु शासनानं या संशोधनाला चालना दिली तर शेतकऱ्यांचा खर्चही वाचेल. या खोडामुळं दोन पैसेही मिळतील आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे कुपोषणावर मात करणारं हे मल्टीव्हिटॅमिन औषध आदिवासींसाठी वरदान ठरेल. विकास भदाणे, झी मीडिया, जळगाव.